नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. दुपारी दुपारी आम्ही सुरू केलं आहे. मॅडमची चौथी वेळ आहे, तिला गरम व्हायला लागले की काम आहेत. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत. आणि आता काय झालंय, आता इथं दुपारीपासून आम्ही सकाळपासून नुसतं कामाची सुरुवात सुरू, म्हणजे सगळं जे पॅकिंग होतं ते सुरू होतं आमचं. आणि आता काय झालंय, आज आम्ही गावी पाठवणार होतो सगळं सामान. तर हे मी त्यात ही 3-4 वेळा आली आज मगाशी, पण इथे साईडला तुम्ही बघताय. तर मग जसं माझं म्हणणं आहे की असं जर असेल, पाणी तरी द्या, दूध तरी द्या, नंतर दही तरी द्या. मला आता खूप लोकांनी ज्या व्हिडिओमध्ये बघितल्यानंतर सांगितलं की दही देऊ शकतेस, दूध देऊ शकतेस, दूध पोळी देऊ शकतेस, तर जे घरात असेल ते मी तिला देते. आणि ती आता डिरेक्टली दरवाजात थिटवते भूक लागली की. आणि बरोबर कसं घरी आतमध्ये यायची, मग नंतर तिला मी तिथे सवय लावली. कधी कधी आतून बसते, कधी कधी तिथं बाहेर बरोबर तिथंच जाते. हातातून काही घेऊन जाताना तिला समजलं आहे, तिथंच उभं राहते आणि तिथं पिऊन जाते. ओके, आता मला जायचं आहे थोडंसं बाहेर, कारण जे सामान जे आहे तर त्याच्यासोबत अजून एक दोन गोष्टी द्यायच्या आहेत, तर त्या आणायच्या आहेत. तर निघते पटकन, आधी लावायचं आहे सनस्क्रीन, कारण ऊन बाहेर खूप आहे. आणि हे मॅडम बघा, मी आता निघाले होते, पण कमेंट सेक्शन कालचे बघत होते कमेंट्समध्ये, तर क्युअर स्किनबद्दल परत प्रश्न विचारले होते. आणि नेहमी मी तुम्हाला सांगतेच त्याच्याबद्दल जे काही प्रॉब्लेम्स असतील किंवा काही तुम्हाला कन्फ्युजन होत असेल. आता इथे क्युअर स्किनमध्ये मी माझं स्किन ॲनालिसिस करते, आणि स्किन ॲनालिसिस नंतर म्हणजे नेमकं काय आहे हे तुम्हाला समजावून सांगते, काही गोष्टी तुम्हाला क्लिअर होतील. आता हे माझं ॲप ओपन केलेलं आहे मी क्युअर स्किन, इथे आहे टेक अ फोटो, तर तिथे मी जाते. आणि फ्रंट फेस, तर इथे बघता इथे फक्त एक जो स्पॉट आहे तो डिटेक्ट झालेला आहे, फण आणि ते पण छोटासा पिंपल्स आहे, तर तो डिटेक्ट झाला आहे इथे बघताय. आणि साईडला तुम्ही बघताय जे मी फर्स्ट स्किन ॲनालिसिस केलं होतं, तर ते त्याचा स्क्रीनशॉट मी जोडतेच आहे. हेच आता माझं स्किन ॲनालिसिस. हे स्किन ॲनालिसिस मी दर महिन्याला करते. क्युअर स्किन बाबतीतले जे काही प्रश्न आहेत तुम्ही मला विचारलं, तर त्याबद्दल मी सांगते. क्युअर स्किनमधील मी हे जे स्किन ॲनालिसिस आहे दर महिन्याला करते, आणि महिन्यालाचा माझा जो रेकॉर्ड आहे तो ट्रॅक ठेवलेला आहे. त्याच्यामुळे 2021 माझी स्किन आणि आत्ताची यामध्ये फरक दिसून येतो. जेव्हा स्किन ॲनालिसिस घेतलेलं, त्याच्यानंतर जेव्हा डॉक्टरांनी मला डर्मॅटॉलॉजिस्टने जे माझ्या स्किन कन्सर्नचा प्रोडक्ट सजेस्ट केले, तर ते मी वापरले होते. स्किन ग्लोइंग व्हायला मदत झाली होती, आणि डार्क स्पॉट जे आहेत ते रिड्यूस व्हायला मदत झाली होती. त्यामुळे आता स्पॉट जे आहेत ते तुम्ही बघताय की अगोदरचं आणि आत्ताचं किती कमी आहे, की आम्हाला काही फरक नाही जाणवला तर काय वगैरे. तर मी सांगते की कोणताही प्रोडक्ट वापरल्यानंतर एका दिवसात दोन दिवसात फरक दिसून येईल, ॲटलिस्ट 3-4 आठवडे तुम्ही दिले पाहिजे, त्यानंतर तुम्हाला फरक जो आहे कळून येतो. एखादं प्रोडक्ट वापरल्यानंतर आपल्याला त्याचं समजते की हे आपल्याला सूट होते की नाही. कोणतंही प्रोडक्ट खराब नसतं, तुमच्या स्किनला ते सूट होते की नाही यावरती ते डिपेंड असतं. तुम्ही क्युअर स्किनमधून जर करत असाल ट्रीटमेंट, तर तुम्ही नंतर डर्मॅटॉलॉजीला सांगितलं पाहिजे की हे माझं स्किनला सूट होत नाही, तर त्यांनी ते चेंज करून देतात. त्याच्यानंतर कोणतेही तुम्हाला प्रॉब्लेम्स येत असेल, तर तुम्ही फ्री ऑफ कॉस्टमध्ये चॅटवरती तुम्ही डॉक्टरांशी सांगू शकता. मंथली तुमचा फॉलोअप घेतला जातो, त्याच्यानंतर तुमचा ट्रॅक ठेवला जातो स्किन ॲनालिसिसचा, त्यामुळे तुम्ही बघू शकता की तुमची स्किन किती इम्प्रूव्ह होते. त्याच्यानंतर डाएट टिप्स दिल्या जातात, ज्या की मला भरपूर उपयोगी पडलेल्या आहेत डाएट टिप्समुळे. म्हणजे लिटरली माझं वजन मेंटेन राहतं, की दररोज पाणी किती पाहिजे, कोणत्या गोष्टी खायच्या आहेत, कोणत्या गोष्टी अवॉइड करायच्या, तर शक्य तेवढं होईल तेवढं मी सगळं करते ते. त्याच्यानंतर जेव्हा एखादा ब्रँड थ्रू तुम्ही घेताय प्रोडक्ट, की हां चला हे स्किन केअरचं प्रोडक्ट आपण घेऊया, पण नंतर तो ब्रँड किंवा ह्या गोष्टी तुम्हाला विचारायला येत नाही की तुमचं आता स्किन कशी आहे, पण क्युअर स्किनमध्ये तुम्हाला विचारलं जातं दर महिन्याला. आणि जर तुमच्याही लक्षात नसेल तर तुम्हाला नोटिफिकेशनसुद्धा येतं. तर ह्या सगळ्या गोष्टी होतात, सर्टिफाईड डर्मॅटॉलॉजिस्टकडून तुम्ही हरकत नाही कोणत्याही गोष्टी करून घ्यायला. आणि इथे कसं, स्किनच्या बाबतीतल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अगदी एक सर्टिफाईड डर्मॅटॉलॉजिस्ट सजेस्ट करतो, आणि पर्सनल डर्मॅटॉलॉजिस्ट जो आहे प्रत्येकाला अपॉइंट केला जातो, असं नाही की एकच डर्मॅटॉलॉजिस्ट सगळ्यांना सांगतोय. या सगळ्या गोष्टी रेकॉर्ड ठेवल्या जातात, तुम्ही त्या चेक करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून पहिले 100 लोक जे क्युअर स्किन ॲप ओपन करून रजिस्टर करतील, तर त्यांना हाऊस क्वीन 300 हा कोड यूज केल्यानंतर 300 रुपयांचा ऑफ मिळून जाईल. 1499 किट आहे ते 300 रुपये ऑफ करून तुम्हाला मिळेल. टायटल तुम्ही ओपन केलं तर डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल, किंवा मी कमेंटमध्ये देखील पिन करून देते, तिथूनही तुम्ही लॉग इन करू शकता. ओके, तर मी हे सांगते नेहमी की कोणतेही प्रोडक्ट वापरताना इन्स्टंटली रिझल्ट तुम्ही अपेक्षा करू नका त्याची. आणि तुम्ही प्रोडक्ट कोणतेही वापरत असाल तर त्याच्यात पॅच टेस्ट करा. डर्मॅटॉलॉजिस्ट करून घेतल्यानंतर सुद्धा तुम्हाला सूट होत नसेल तर तुम्ही त्यांना ते सांगा की हे आम्हाला सूट होत नाही, तुम्ही आम्हाला चेंज करून द्या. ओके, आणि हे मला खूप लोकांना असं ते संभ्रम होतं की हां 2 दिवस झाले आम्ही हे झालं वापरत आहोत, पण ॲटलिस्ट 3-4 आठवड्यानंतर तरी थोडासा फरक दिसून येतो जो मला दिसून आला, त्यामुळे मी ते कंटिन्यू केलं होतं.
चला आता जाऊन येते, आल्यानंतर भेटते. आज बुधवार आणि आता बाहेरून तरी जाऊन आले सगळ्या बाकीच्या गोष्टी घेऊन, आणि गरम तर इतकं व्हायला लागेल वरच्या रूममध्ये. आता काय केलं, ह्या अशा मी अमेझॉनवरून पाउचेस मागवलेले ज्या की पॅकिंगसाठी खूप उपयोगाच्या पडतात. मग वेगवेगळ्या ड्रेसेस वेगवेगळ्या पाउचेसमध्ये मी टाकलेले आहेत, आणि हा शेवटचा पाउच आहे जो मी याच्यामध्ये टाकते. बऱ्यापैकी बॅग माझी पूर्ण भरलेली आहे. बाकी स्किनकेअरच्या वगैरे जे सामान आहे ते मी दुसऱ्या बॅगमधून घेऊन जाणार आहे, कारण ते नंतर निवांत भरणार. फक्त कपडे आणि बाकीच्या ज्या गोष्टी लागतात त्याच फक्त एका बॅगेत भरल्या, जसं रिंगलाइट वगैरे लागणार किंवा शूज वगैरे ते पण त्या याच्यामध्ये टाकलेत. बॅग माझी तरी पूर्ण भरले. बाबांच्या चप्पल इकडे ते पण माझ्या बॅगेतच टाकते. तिकडे चप्पला तेवढं भारी भेटलं टाकतो. मी म्हटलं ना की बॅग पॅकिंगचा व्हिडिओ हे करते, पण इतकं धावपळ झाले ना मला पॅकिंगचा व्हिडिओ पण हे करायला वेळ मिळाला नाही. ते हे आत घाल. खूप हे विचारत होते की नेमकं काय आहे, तू शिफ्ट करतेस कोल्हापूरला की काय वगैरे. तर मी शिफ्ट करत नाहीये. यात्रा म्हणजे काही काही गावामध्ये असं असतं की दरवर्षी असते, काही काही गावामध्ये 20-25 वर्षाने बघते, काही गाव 30-40. एकात्र गावामध्ये आमच्या जवळ तिथं येतात ती जवळजवळ 35-36 वर्षाने भरते, आणि 7 दिवस आहे ते. पण आमच्या 7 दिवस आहे, पण आमच्याकडे आहे ती 2 दिवसांची लक्ष्मीची यात्रा आहे. आणि त्याच्यामध्ये काय काय होतंय काय काय नाही हे पण मी पहिल्यांदाच बघणार आहे सासरची यात्रा. कारण मी तू काय, मी पण पहिल्यांदाच बघतो. लहान होते तेव्हा झालेले आहे, लहानपणी लक्षात असते. काय तू पण म्हणजे मी सासरची म्हटलो, तुम्ही काय सासरची बघणार? माझ्यासारखं लॉक लावतो पण मग अशी लावली असतो. ह्यांनी लॉक लावलेला आरोच्या बॅगला, आणि काय माहित ते चुकीचा बसला की काय माहित, आणि टेन्शनच आलं नंतर. तरी पण ह्यांनी काय काय करून खोलले नंतर चुकीचा लॉक लागला होता तो. त्यानिमित्तानं आपल्याला कळालं की अशा वेळी जर एखादा लॉक लागलाच खोलता येऊ शकतो आपल्याला. कसं खोलायचं ते एक ट्रिक आहे. आता ह्याला पण एक ही लावून सोडते. असे मी छोटे छोटे जे लॉक्स आहेत ते आणून घेतलेले. ह्यांना म्हटलं ते काय डिजिटल लॉक लावू नका नंबरचे, कधी आपण विसरू काय, आणि गडबडीच्या वेळेस असा प्रॉब्लेम होतोय. तिकडे सगळे बॉक्स बांधून हे करून ठेवलेत कात्याने पूर्ण, आणि त्याच्यावरती फक्त आता नंबर टाकायचे बाकी आहेत. कशामध्ये काय ठेवलं हे माहीत आहे. सगळेच बॉक्स ओपन करायचे, आणि हे बाकीचे सगळे कपड्यांचे वगैरे बागा आधीच पाठवतोय आम्ही. आणि नॉर्मल 2 दिवसाचं काही जे काही म्हणजे फक्त बाकीचं जे सामान आहे छोटं मोठं, तर ते सोबत 2 बॅगामध्ये घेऊन जाणार आहे. ताईंची पण बॅग आहे, मग ताईंची बॅग सोबत घेऊन जायची. नाही ताईंची बॅग नाही आहे. ताई मग काय घेणार आहेत? ताईने सगळे कपडे ऑलरेडी तिथे घरी ठेवलेले आहेत त्यांच्या. हा त्यांच्या सासरी ती म्हणते हातातली पिशवी फक्त घेऊन येणार आहे. त्यावी तुमच्यासारखेच आहेत की? आमच्या घरात ती सगळीच अशी आहेत. करून लागले आता येतील ते गाडीवाले. तर मग ह्या सगळ्या बाळ हे करून इकडचं पूर्ण रिका, अजून ते कपाट खोलायचं आहे आपल्याला. ही भांडी जी आहेत जी इंडस व्हॅली मधून मी घेतली होती, हा तवा कास्ट आयर्न तवा आणि ते कढई, तर ती सुद्धा मी पाठवते गावी. गावच्या याच्यामध्ये मला उपयोगी पडेल कारण इथं ऑलरेडी आहेत ती. हे वगैरे गव्हाण वगैरे काढायला सगळ्या बॅगांच्या चाव्या कुठे आहेत? चावी कट की माझ्या सेला लागले प्रॉब्लेम लॉकला. हे बघा हा माझाच लॉक लागत नाही बघा. हा माझाच लॉक खराब निघाला घेऊ. हे बघा दुसरा असेल ना काय ती लावते राहा माझ्या याला लॉक. अग सोड आहे त्याला सोड. आता दाब झालं आणि ते नंबर चेंज करून ठेव खालचे. फक्त 00 उघडणार ठीक आहे. आता उघडत नाही 00 करूया. आता काय तुम्हाला माहिती आहे ट्रेक, त्यामुळे टेन्शन बिंदास कुठलाही लॉक लावू शकते. येस आधी लॉक सेट करायचं असतं वे. जे नंबर असतील आणि ज्याला तू असं दाबशील ना तेच नंबर ते लॉक होतात असं येतं. ते 00 काढ काय ते वेगळं ठेव. काय ठेव 0 सुद्धा. हां ठीक आहे. आता सगळ्यांना माझं लॉक कळालेलं आहे. जीव माझा त्या बॅगेत अडकलेला आहे बाबा. हे फॅन लो फॅन लो फॅन लो स्पा काय माझा इकडे वितळून जाईल.
पॅकिंग सगळं आवरले, छोटं मोठंच आहे, तेवढं आता कम्प्लीट करतो आम्ही. थोडा सामान आता काढता येते सगळं, म्हणजे टेम्पो जी आहे ते आतमध्ये येऊ शकत नाही, ती इथंच बाहेर मैदानापाशी लावलेली आहे. तिथं पण ती सोसायटी वेगळी असल्यामुळे काही त्यांचे रूल्स आहेत, मग त्यांना आता हे म्हणाला की रिक्वेस्ट करून बघतो की आतपर्यंत आपल्याला घेऊ देतात ते. ते एक एकच बॉक्स सिंगल सिंगल ठेवलत ना? हो हो, एक एकच आहे. नाही ते शूट करते बंद करताना. शिफ्टिंग करण्याचा पहिला छोटासा अनुभव मी घेतला, त्याच्यानंतर हा झालेला पसारा. आरोची बॅग आम्ही दिली नाही कारण थोडे कपडे त्याचे अजून घ्यायचे त्याच्यामुळे, आणि थोडेसे एक दोन बॅग अजून राहिलेले आहेत, म्हणजे दळप वगैरे घ्यायचं राहिलेलं आहे. आता म्हटलं वरचा जो पसारा आहे तो आवरायला तरी पाहिजेच. उद्या सकाळी उठून आवरायचा माझ्यात काही एक हेच नव्हतं, का माझं असं असतं की क्लीन पाहिजेच सगळं व्यवस्थित. सकाळी उठल्यानंतर सगळं स्वच्छ छान नीटनेटकं दिसलं की दिवस चांगला जातो आहे. म्हटलं आज किती वेळ, हे कितीही वेळ झाला तरी चालतो आहे रात्री, मी हे सगळं करून झोपणार. सचिन म्हणाले आधीच दिवसभर आपली एवढी हालत झाली, कशाला करतेस बाई, कारण ते थकले होते, ते बसले होते खाली जाऊन आंघोळ वगैरे आवरून त्यांची. मी म्हटलं मी माझं मी करते, आणि आरोला वगैरे त्यांना जेवायला दिलं, मला अजून भूक नव्हती. म्हटल्यानंतर मी वरती आले आणि हे सगळे जे कप्पे आहेत त्यातलं सगळं सामान मी काढलं होतं. जसं तुम्ही बघत होता 3-4 दिवस माझं सुरू होतं काय काय, तर ते सगळं पॅक करून गावी दिले, कारण एक्स्ट्राचं सगळं सामान होतं. दरवेळी आम्ही गावी जाताना बाकीच्या गोष्टींचंच एवढं हे व्हायचं की हे सामान घेऊन जाणारं तेवढं नसायचं, कारण ट्रॅव्हल्सवाले पण जास्त घेत नाहीत सामान घेऊन जाताना, लिमिटेडच असतं. त्याच्यामुळे मग म्हटलं की जेव्हा आपण यात्रा वगैरे वर्षभर आता होतच ते की आहे ह्यावर्षी एप्रिलमध्ये, तर तेव्हा आपण टेम्पो करणारच आहोत, तर त्यामध्ये सगळं सामान पाठवू. मग तेच केलं, 3-4 दिवस लागून काय काय पाठवायचं आहे सगळ्यांच्या गोष्टींची यादी करून मग तुमच्याशी काही गोष्टी मी शेअर तर केलेल्याच आहेत. आता आरोचं स्कूल तर झालं आहे, आता त्याच्या स्कूल बॅग्स ज्या आहेत तर त्याही ठेवून देते, आणि जूनमध्ये स्कूल सुरू होण्याच्या अगोदर त्या परत एकदा क्लीन वगैरे करून नंतर त्याला वापरायला देते. एक ट्युशनसाठी बॅग असते, एक स्कूलसाठी. विचार करते पुढच्या वर्षी त्याला ट्युशन बंद करावं आणि दुसरी एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी जी आहे त्याच्यामध्ये त्याला थोडंसं गुंतवावं, कारण शाळेमधून पण असं की आम्ही शाळेत शिकवतो तेच ट्युशनमध्ये शिकवतात, तुम्ही कशाला पाठवता वगैरे. माझ्या काही बॅग्स आहेत त्याही मी ठेवून दिलेल्या आहेत, आणि उद्या मला कपाटसुद्धा परत नीट ठेवायचं आहे, कारण सगळे कपडे जे गावी घेण्यासाठी मी ठेवले काढले आहेत तर त्यातनं काही इकडे तिकडे पसरले, त्यामुळे नीट ते ठेवून बाकी 2 महिन्यासाठी ते कपाट बंद राहणार, तर त्याच्यामुळे अजून कुठला इश्यू व्हायला नको कपड्यांना. त्यामुळे ते डांबर गोळ्या, वेलची पावडर किंवा हे वेलची किंवा असं काही गोष्टी ठेवून कापूर वगैरे ते नीट बंद करायचं, तर ते उद्या करायचा विचार केला मी. आता जेवढं हे कपाट आहे ते लावून घ्यायचं. आरोचं जे कपाट तुम्ही एक प्लास्टिकचं होतं बघितलं तर तेही मी गावी पाठवून दिलं, कारण त्याची गरज आता वाटत नव्हती. बऱ्यापैकी जी जागा आहे मोकळी झाली होती प्रत्येक कपाटामधली आणि आजूबाजूची, त्याच्यामुळे म्हटलं की उगाच कशाला, कारण 2 खोल्या आहेत वरती एक खाली एक, ते 1 BHK टाईपमध्येच आहे हे. फक्त एवढंच की साईडची जी रूम आपण बेडरूम वगैरे म्हणतो तर ती वरच्या साईडला आहे, एकावर एक 1+1 आपण बोलतो इथं चाळीमध्ये. तर इथे सगळ्याच रूम अशा आहेत आणि प्रत्येकाच्याच रूममध्ये टॉयलेट आणि बाथरूम आतमध्ये आहेत. आता हा एवढा जो पसारा आहे तो अजूनही आवरायचा आहे मला. जवळजवळ 8:30-9:30 दरम्यान झाला होता वेळ आणि मला पण लागली होती भूक, कारण ह्या दोघांचं आवरलं होतं. मग विचार केला की अगोदर जेवून घेऊयात आणि नंतर मग आवरूयात. मग परत जवळजवळ 10:30 वाजले मला आवरायला, तर हे सगळं आवरून नीट लादी वगैरे पुसून घेतली, कपडे पण सुकलेले मी काढले, तर ते सगळे करून ठेवले घडी वगैरे घालून, आणि मग मी आवरलं सगळे. हे वाजलेले आहेत 11:10 झाले, मी आता सगळ्या कामातून रिकामी झाले, म्हणजे इथला सगळा धूळ, सगळं पसारा, सगळं वरची रूम वगैरे आता बघितलं, आणि आता परत जरा फ्रेश व्हायचं, आंघोळ करायचं, पाणी सोडले कारण अंगदुखी फार व्हायला लागले.
आज भरपूर धावपळ झाली आणि गरम गरम पाण्याने आंघोळ करून थोडंसं काहीतरी अजून खायचं, कारण जेवल्यानंतर कसं आंघोळ केल्यानंतर असं झोपू नाही बोलतात, तेव्हा काहीतरी साखर वगैरे किंवा काहीतरी खाऊन झोपते. फ्रीजमध्ये काही काही गोष्टी आहेत तर त्या मला आता ज्या खराब वगैरे होतील तर त्या काढून ठेवायच्या. आता फ्रीज तरी बंद केलं आहे, वाटत नाही काही खराब होणाऱ्या आहेत अशा, पण क्रीम वगैरे आहे, फ्रेश क्रीम वगैरे, बाकी भाज्या वगैरे काही मी लिमिटेड आणलेल्या तर त्याही बघून ठेवते, म्हणजे हे होणार नाही खराब. तर कसं झालंय, गावी गेल्यानंतर म्हणजे सगळेच उद्या चाललोय संध्याकाळी, इथे मैत्रीण असणार आहे घरी, झोपायला कोणाला तरी सांगते, मैत्रीण तरी असले असती, तर सचिन पण थांबणार, 15-20 दिवस थांबणार ते, 5 तारखेला येतील मे बी, आणि त्या तोपर्यंत मग काहीतरी खराब होणार नाही, फ्रेश तर चालू चालेल, खराब होणार नाही ठेवते, पण ते काय स्वयंपाकाचं वगैरे नंतर ताई वगैरे येतील, कारण त्याही आमच्याकडे येणारच आहेत गावी वगैरे, नंतर येणार त्या 29-30 तारखेला येणार आहेत ताई पण, मग त्याच्यासाठी म्हणून म्हटलं की जे काय असेल ते फ्रीजमधलं सगळं ते क्लीन करते. कालच्या व्हिडिओमध्ये मी बोललेच होते की म्हणजे आधीच बोलले होते मी की ते सगळं काढायचं आहे, तर काही जास्त नाही आहे पण थोडंफार क्लीन वगैरे करून ते आल्यानंतर जेव्हा सुट्ट्या आवरून येईन तेव्हा तर पूर्ण सगळंच क्लीन करावं लागणार, त्यामुळे जेवढं गरजेचं आहे तेवढंच करते, जास्त आता लोड करून घेत नाही कारण गावी जाऊन पण अजून खूप काम बाकी आहे. आता ते गेल्यानंतर समजणार आहे कारण सामान अजूनही पोचलं नाही. आता मी फोन केला तर गावी प्रचंड पाऊस सुरू आहे, माझ्या माहेरी सुरू आहे, सुळ्याला तरी नव्हता बाबांना, आता मी फोन केला मग ते म्हणा लागले की आता साफसफाई करून घ्यायला लागल्यात आणि भांडी वगैरे आता घासून झाल्यात आणि लादी वगैरे पुसून घ्यायला लागलं. म्हटलं बाबा आता अजून ते आम्ही जे सामान पाठवलं होतं तर ती गाडी झाली पंक्चर अगदी कोल्हापूरच्या अलीकडे येऊन आणि ते अजून पोहोचलेलीच नाही, ती 2-3 वाजेपर्यंत सुळ्याला पोहोचणं अपेक्षित होतं पण ती पोहोचलेलीच नाही. आता सगळंच टेन्शन आलं की जाऊन ती 5-6 वाजेपर्यंत पोहोचली तर ठीक आहे, कारण तिथे कामगार असतात आणि त्याच्यानंतर पोहोचली तर उतरून कोण घेणार, मग त्या गाडीवाल्यांना सांगितलं त्याच्या आधी पोहोचलात तर बरं आहे, नंतर त्याच्यानंतर तुम्हालाच उतरून घ्यावं लागणार आहे सगळं सामान जवळजवळ, नाही म्हटलं तरी सगळे बॉक्स मिळून सगळे जे आम्ही बांधून दिले बॅग्स बॉक्स मिळून तर 20 च्या आसपास सगळं काउंट आहे तो. तर मग आता बघूया काय काय करता, टेन्शनच आलंय मला आता. बऱ्यापैकी सगळं क्लीन केलंय, सामान येऊ नको असलेलं सगळं काढलंय, इथले पण थोडंफार काय काय पडलं होतं ते पण सगळं काढलंय, हे आजच्या भाजीला वगैरे होतं, आज भाजी अजून जाऊन मला आणायची संध्याकाळसाठी. ओके, दूध पण तापवून झालं इथं, आता हे सगळं नको असलं खराब असलेलं सगळं काढून ठेवले पूर्ण. आता ओ थांब जरा, काय आलं, आज तारीख 18. आता आरवचं होम ट्युशन जे आहे ते सुरू झाले, आता काय म्हणतात त्याला, तो बिग बॉय झालाय, सो त्याला काही काही गोष्टी आता मेन म्हणजे सुट्टीमध्ये त्याला ऑमलेट करायला आणि चहा बनवायला शिकवणार आहे मी. तर पहिलं तर आता त्याचं उशीला कवर घालण्यापासून, तर आता ट्राय करतोय कवर कशी घालायचे काय आहे. आता 2 मिनिटं झालेत त्याने सुरू केलंय, बघू हा किती मिनिटात करतोय. अशी नाही कवर घालायची बाळा, असं नाही घालायचं असते. पहिले काय कर, हे बघ हा भाग आहे की नाही, पहिले मोठ्या भागात घाल त्याच्यापेक्षा, हे बघ हा जो मोठा भाग आहे ना ह्या भागात घाल पहिले उशी, एका साईडनं दुसऱ्या साईडनं पण तसं कर, गुड. हे बघ हा मोठा भाग दिसतोय, हा आपल्याकडे कर, तुझ्याकडे पावणे 11 झालेत आता. आणि सचिन काय झालं की ऑफिस झाल्यानंतर त्यांची आत्या म्हणजे ताई जिकडे राहते तिकडच्या साईडला त्यांच्या आत्या पण राहतात, तर तिकडे आणि काही लोकांना निमंत्रण द्यायचं आहे यात्रेसाठी, तर ते देऊन येणार होते, मग ते अजून तरी काय आलेले नाही, ते अर्धा तासानंतर येऊन पोहोचतील आता ते, मध्ये वाटेत होते आता मी फोन केला तर.
आरोचं जेवण आवरलंय, माझं आवरलेलं आहे आणि आता अंथरुणाला आरोला झोपवते आणि बघायचं चेन्नईचं ताट वगैरे करून ठेवलंय, जेवण गरम करून द्यायचं आहे. तर मग आजचा जो व्हिडिओ आहे तो इथेच संपतो. खूप झोप खूप आले आज पण. उद्या आपण भेटू, तोपर्यंत बाय बाय.